नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला साली सहित मुगाच्या डाळीची आमटी कशी करायची ती दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया. मी ही एक वाटी भरून साली सहित मुगाची डाळ घेतली. डाळ मी स्वच्छ 2 ते 3 पाण्यांनी धुवून घेतली आणि त्यानंतर 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली. एक मोठा टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे. 1 चमचा आले लसणाची पेस्ट, 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा मी कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली. ही कलरसाठी घेतलेली आहे, मी हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर करणार आहे. तर सगळ्यात आधी आपण ही डाळ कुकरमध्ये शिजवून घेऊया आणि त्यानंतर मी फोडणीसाठी काय साहित्य लागतं ते तुम्हाला दाखवते. मी कुकर घेतलाय, त्यामध्ये ही डाळ घालते मी. आता मी यामध्ये टोमॅटो घालणार आहे, त्यातच आपल्याला हळद घालायची आहे आणि कश्मीरी लाल मिरची पावडर. तुमच्याकडे जर कश्मीरी लाल मिरची पावडर नसेल, बेडगी मिरची पावडर वापरली तरीही चालेल. आणि आलं लसणाची पेस्ट. आता ह्यामध्ये मी 1 तांब्यावर पाणी घालणार आहे. आणि हे सगळं एकत्र करून घेते आणि आता कुकरचं झाकण लावून मी ही डाळ शिजवून घेणार आहे. जोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत आपल्याला फोडणीसाठी काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. आपल्याला फोडणीसाठी काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया. 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे, 10-12 कढीपत्त्याची पानं, 5 ते 6 हिरव्या मिरच्या मी मधोमध कट करून घेतलेल्या आहेत. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, तुमच्याकडे नसतील नाही वापरल्या तरी चालेल. 1 मीडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे. थोडी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे. मी कुकरच्या 3 शिट्ट्या करून डाळ व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे. आपण चेक करूया. डाळ शिजलेली आहे. आता मी ती रवीने चांगली हटून घेते. मी रवीने डाळ चांगली हटून घेतलेली आहे. आता आपण डाळीला फोडणी देऊया. मी 7 लसणाच्या पाकळ्या टेचून घेतलेल्या आहेत, हे दाखवायचं विसरलं होतं. मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये मी मोठे 2 चमचे तेल घालते. तेल गरम झालंय, त्यामध्ये आपण मोहरी, जिरे, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि लाल सुक्या मिरच्या घालायच्या. त्यातच मी कांदा घालते. तुम्हाला जर आवडत नसेल तर कांदा नाही घातला तरी चालेल फोडणीमध्ये. कांदा थोडा लाल होईपर्यंत मी परतून घेणार आहे. ही मुगडाळीची आमटी खायला खूप चवदार लागते आणि आपण सालीसहित मुगाची डाळ घेतलेली आहे त्यामुळे ती पौष्टिकही आहे आणि करायलाही खूप सोपी आहे. तुम्ही जर माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल. आता आपण त्यामध्ये टेचलेलं लसूण घालूया. लसूण आधी घातला तर जास्त कुरकुरीत होतो, त्यामुळे मी लसूण शेवट घालते. कांद्याचा रंग लाल झालाय, कांदा व्यवस्थित परतलाय. आता आपल्याला त्यामध्ये डाळ घालायची आहे. आता आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपल्या गरजेनुसार आपण त्यामध्ये पाणी घालायचं आहे. मला डाळ घट्टच आवडते त्यामुळे मी पाणी घालणार नाही आहे. तुम्हाला जर घालायचं असेल पाणी तर गरम पाणी करून घालायचं आहे. आणि आता 5 मिनटं मी ही डाळ चांगली उकळून देणार आहे. मी 5 मिनटं आमटी छान उकळून घेतलेली. आता वरतून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया.
आपली मुगाच्या डाळीची आमटी तयार करून झालेली आहे. मी एका बाउलमध्ये काढून घेते. तयार झाली मूग डाळीची आमटी, खूप छान लागते. चपाती, भाकरी, फुलके आपण कशासोबत सुद्धा खाऊ शकतो. एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.